अंगद निषाद जबरदस्त फटकेबाजी, चार चेंड मध्ये 13 धावा ठोकल्या ती अंगद ने, अंगद निषाद ने। त्यानंतर राइट बॅकर माराखाली बबलू याच अंगद साठी, हो हलक्या तडकेला प्रयत्न केला गेला होता, थोडस स्लो मोशन पाहायला मिळाले, चेंडू पडला, थोडी लेट बॅट फिरवली गेली, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते। तदनंतर पुढचा चेंडू पाहायला मिळेल बबलूचा, बबलू टू अंगद, हो आता मात्र जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, कम बॅक जरूर करते बबलू आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून। अंगदला मात्र ते उभा ठेवण्याचा प्रयत्न केलाय, आधीच्या षटकात दोन चेंडू देखील डॉट काढले, तदनंतर दुसरे दोन तुम्ही डॉट, आता मात्र मोठा फटका येतोय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे तू तुम्हाला करत असताना जेल मात्र सुटला जातोय। एक थोडे दोन धावा मात्र मिळता येत अंगदला, दोन धावांनी धावसंख्या जाऊन पुढचे तब्बल 16 धावा, धाव फळकावरती लगावला जाते। सकाळच्या प्रहरामध्ये सुद्धा असे जेल सुटले होते, तो सत्र चालू आहे जेल सुटण्याचा श्री गणेश साले संघाकडून। तर पुढचा चेंडू पाहण्याचा अंगदसाठी बबलूचा, पुन्हा एकदा दीर्घकडचा प्रयत्न केला गेला होता, आणखी निर्धाव चेंडू, शिवतेचे साले संघ मात्र धावसंख्या मात्र थांबले, धावसंख्या जाऊन थांबली, तब्बल फक्त बघतो 16 धावांवरती। आर्यन मात्र धावांवरती लक्ष, शेवटे साले संघाचा आर्यन मात्र धावांवर लक्ष ठेवून आहे, किती चेंडू किती धावा किती, पुढचा चेंडू पाहायला मिळतोय। आता मात्र जबरदस्त टॉप एज लागले, परंतु एक धाव मात्र पूर्ण होते, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होईल का, तर नाही। स्वतः संघ मालक श्री गणेश साले संघाचे संघ मालक पाहायला गेले तर प्रथमेश ढेपे एक मोठा संघ मालक आहे या साली पंचक्रोशीतील, खूप नामांकित असं व्यक्तिमत्व प्रथमेश ढेपे। त्यानंतर पुढचे चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळते क्षेत्ररक्षण मध्ये, धावसंख्येमध्ये जाऊन थांबले 17 धावांवरती शिवतेजे सालेचे। काही क्षण असं वाटलं होतं की शिवते साले संघ मोठी धावसंख्या उभारेल, कारण आधीच्या मॅच मध्ये सुद्धा तेवढेच धावसंख्या उभारता आली नव्हती, परंतु बबलू बबलूचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा करेल, आडोबॅटिकलचा प्रयत्न केला जाईल, चेंडू मात्र जातोय, थांबून चेंडूचं वाट बघितली, नंतर फटका खेळला, चेंडू सरळ गेला 4 धावांसाठी डीप मध्ये। दुसरं षटक इथे संपते, दुसऱ्या षटकावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 धावा, धाव फलकावरती लगावल्या जात आहेत। त्यानंतर ठीक आहे, पुन्हा त्या मॅच दुसरे मित्र घेऊन जाते, दोन षटक संपले, दुसऱ्या षटकात शिवतेचे साले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत बद्दल 21 धावा। श्री गणेश योगाजी पाहिले जर श्री गणेश साले संघाबरोबर जर जिंकायचं असेल तर तब्बल 65-70 धावांचा लक्ष त्यांना गाठणे अतिशय गरजेचं आहे, कारण श्री गणेश साले संघ मात्र मातकभर खेळाडू आहेत, फलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली आधीच्या दोन मॅच मध्ये। पहिल्या मॅच मध्ये जगदीश सरांनी 50 धावा ठोकल्या, त्यानंतर धोलकर बंधूंनी मात्र मिलिंदनी आणि जिगरने मात्र जबरदस्त खेळ केला होता, त्यानंतर आता तिसऱ्या मॅच मध्ये मात्र कोण हिरो ठरेल की शेवटे साले संघ आपली बाजी मारेल याच्यावरती मात्र लक्ष असणार आहे। सर मॅच चालू करा ना प्लीज। त्यानंतर पाहायला मिळतंय कशा पद्धतीने उन्हाचा कडाक आणि हळूवार अलगद सुटलेला वारा खरोखरच मनाला आल्हाददायक वातावरण निर्माण करणारा हा क्षण पाहायला मिळतोय। तर संघात वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय मिलिंद धोलकर, तर फलंदाजी एंड वरती आहे अंगद निषाद, कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, दोन न्याय षटक संपले, 21 धावाधावांवर कट लगावल्या जात आहेत, येणारे तीन षटक आहे, तीन षटक कशा पद्धतीने फेकतील श्री गणेश साले आणि कशा पद्धतीने फलंदाजी करेल डावकुऱ्या हाताचा हा फलंदाज अंगद निषाद। पहिला चेंडू येशील लागते, चेंडू मात्र ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक तैनात आहे, जबरदस्त प्रश्न पाहायला मिळतो पॉईंटच्या दिवशीने, एक धाव मिळते, एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 22 धावा। पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा असे एकूण 5 षटक फेकावे लागणार आहेत या खेळामध्ये, या पहिल्या इनिंग्स मध्ये।
अच्छा दिवसांमध्ये जर एबीके पाहिले गेले तर खरोखर समाधानकारक मॅच आपल्याला पाहायला मिळाला, कारण ज्या संघ मालकाने ज्या ज्या खेळाडूंना घेतले त्या खेळाडूंना मात्र मान उंचावेल प्रत्येकाने जास्त कामगिरी केली, परंतु जय पराजय जय विजय हे मात्र या संघामध्ये या खेळामध्ये आपल्याला असले पाहायला मिळतं। त्यानंतर पुढचा चेंडू मुलींचा, मुलीन कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल, तर समोर उभा आहे तेजस चौहान। तेजसला इथे गाडी मात्र आपली वेगाने पळवावी लागेल, मुलीवर हल्ला करावा लागेल। आता मात्र पंचाने व्हाईट चेंडू घोषित केले, पंच बंटी जाधव यांच्या माध्यमातून आणखी एक धाव मिळते, धाव फलकावरती येते स्क्वेअरच्या स्वरूपात, धावा धाव फलकावर लगावून तब्बल 23 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत। अटीपटीची लढत होणार का, त्यासाठी उभवायचे असेल तर मात्र धावा उभाराव्या लागतील, परंतु मिलिंद भोंकर आहे बरेच दिवसांनी अतिशय लयमध्ये येताना हा गोलंदाज। पुढच्या चेंडू आरोग्याने काही प्रयत्न केला जाईल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, लेखी बक्कम जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, एक धाव मिळते एका धावाने, धावसंख्या जाऊन पंतप्रधान 24 धावा। तिसरे षटक मार्गस्थ असताना एकेरी दुहेरी धावा मात्र येत आहेत, परंतु तुम्हाला जर मोठे लक्ष ठेवायचं असेल तर मोठमोठे फटके सुद्धा तुम्हाला ठोकावे लागतील। पहिल्या षटकामध्ये अंगद निषादने मात्र जबरदस्त चौका ठोकले गेले होते त्याच्या माध्यमातून, त्यानंतर थोडीशी कुठेतरी गोलंदाजांनी गोलंदाजांनी भेदक आक्रमक पवित्रा घेतलाय आणि गोलंदाजी करतायत। सीटेन साळी संघाच्या खेळाडूंसमोर सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केले जाते। पुढचा चेंडू पाहायला मिळेल, आता मात्र जबरदस्त कमबॅक उद्वेशाच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तेवढ्याच पद्धतीने चेंडू फेकला मिलिंदनी। अतिशय अनुभव असलेला खेळाडू, नाईट मॅच ओपन लॉर्ड्स मधून सुद्धा खेळणारा हा खेळाडू योगीजी आहे, परंतु सालेग्राम प्रीमियर लीग मध्ये आज खेळताना पाहायला मिळतंय। प्रयत्न केला जातोय, एका मागोमाग डॉट चेंडू येताना पाहायला मिळते, काहीसे नाराज असणार आहेत साले सिंग, ते साले संघाचे कर्णधार ओनर, कारण ज्या कामासाठी पाठवले ते त्या काम तो कुठेतरी बॅकफूट राहताना पाहायला मिळते फलंदाजाला, परंतु एनर्जी घ्यावी लागेल, मनामध्ये विचार करावा लागेल मोठे फटके मारण्यासाठी। याच मुलींच्या गोलंदाजी होते, ओव्हर द विकेट दिशासाठी, ओहो आता मात्र एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या, फलंदाजाला मागे परतावं लागेल फलंदाज बाद। अंगद निशानला पॅवेल मध्ये परतवलं, तंबूचा रस्ता दाखवलाय मिलिंद भोंकरने आपल्या गोलंदाजी मार्क वरती, एकूण 2.5 म्हणजे तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे। तदनंतर येते सुमित भोंकर, आणखी एक धडकेबाज फलंदाज मैदानात दाखल होतोय साऊथ संघाचा सुमित भोंकर, अतिशय उत्साही प्रेरणादायी हा खेळाडू, नेहमी पॉझिटिव्ह विचार मनामध्ये आणणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय। सुमित भोंकर कशा पद्धतीने मात्र गोल फलंदाजी करेल, सुमितला आपल्या गावाकडे बघून आता मोठमोठे फटके मारावे लागतील, इथे खेळावं लागेल सुमितला, कारण अजून सुद्धा येणारे 2 षटक बाकी आहेत। पुढचा चेंडू पाहायला मिळेल या षटकातील शेवट चेंडू मिलिंदचा सुमितसाठी, पुन्हा एकदा जबरदस्त सरळ गोलंदाजी पाहायला मिळते। तिसरं षटक तिसरं षटक इथं संपलं जात आहे, तिसऱ्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचू तब्बल 24 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत। तोपर्यंत ऐकू एक डीजे। तदनंतर सगळ्याच चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन बबलू, हो हो जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळते, चेंडू विकेटवर पडतोय सर, एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, अगदी खरोखरच साजेल असे एसटी रक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते। जीगर नावातच मित्रांनो बरेच काळ आहे एसटी रक्षकाच्या, आणि एसट्यांच्या मधोमध उभा राहून नजर मात्र चेंडूकडे ठेवून जबरदस्त एसटी रक्षकाचं काम करताना जीगर, पुन्हा दाडगड्यानंतर प्रयत्न केला जाईल, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि खराब डान्सिंग डाऊन द चेंडू जाते, 4 धावा सॉरी 2 धावांसाठी पाहायला मिळत आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, या 2 धावे धावसंख्या जाऊन पोहोचू तब्बल 24 धावा
सॉरी 26 धावत हा फलकात लगवला जात आहे. त्यानंतर बाबलू, बाबलूचा पुढचा चेंडू मोठ्या प्रकारे प्रयत्न केला जातोय. एक धाव कंप्लीट केली, दुसरा धावगाडी प्रयत्न केला जाईल, परंतु नाही एका धावेवर थांबावे लागतंय. कारण आधीच्या दोन मॅच मध्ये बबलीला मात्र दोन दोन षटकार मारताना पाहायला गेलो होतं, परंतु बबलीने कमबॅक केलाय आता या तिसऱ्या सामन्यामध्ये. कारण बबलीमध्ये व्हेरिएशन आहे, चेंडू हातभर वळवण्याची क्षमता कोणाकडे आहे तर त्या बबलूकडे आहे. अनेक गोलंदाज अनेक फलंदाजांना त्यांनी नामोहरण करून सोडलं याच बबलीने, परंतु पुढचा चेंडू बबलूचा सुमितसाठी. मोठा फटका येतोय सुमितच्या बॅटीतून, चेंडू मात्र जाईल सहा धावांसाठी षटकार. तदनंतर मी त्यांना पाहायला मिळते कशा पद्धतीने एक षटकार सुमीच्या बॅटीने येतोय. बबलूवरती हल्ला प्रति हल्ला चढवला जातोय. या सहा धावेने धावसंख्या थोडीशी आकार घेते, जाऊन पोहोचत अकबर 33 धावांवरती. कमीत कमी 50-55 धावा मात्र जर या मॅच मध्ये आल्या तर मॅचला आणखीन एक रोमांचक सामना होऊ शकतो. त्याच पद्धतीने चेंडू फेकला गेला होता, यष्टीरक्षक मात्र कोणती चूक करत नाही आणि निर्धाव चेंडू मात्र येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू बबलूकडून, कधी कधी गोलंदाज झाली तर कधी फलंदाज झाली होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू बबलूचा सुमितसाठी. हो हो, टॅपशॉट मारायचा प्रयत्न केला गेला जातो भीतीने गुणकर चेंडू उरल्यावर. एक धाव कंप्लीट केला, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय. आणि या दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. या दोन धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 35 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. चौथा षटक संपला, हात खाली घ्या ना जरा. चौथे षटक तिथे संपुष्टात येते. चौथ्या षटकातील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 35 धावा. आजच्या दिवसातील मध्ये योगेशजी सगळ्यात कमी प्रथम फलंदाजी करत असताना सगळ्यात कमी धावा मला वाटते या संघाच्या असतील, शिवजय साळे संघाचा. कारण पाहिले गेले तर 64 धावा झाल्या, 68 धावा झाल्या, 82 धावा झाल्या, 89 धावा झाल्या, असं समीकरण मात्र होतं सकाळच्या प्रहरापासून. शुभम काटू एक नवोदित गोलंदाज आहे मित्रांनो, पिलोरे गाव बिलॉंग करतो. करणार हा खेळाडू शुभम काटू गोलंदाज गोलंदाजा भूमिकेत आहे शुभम. आता मात्र येणारे सहा चेंडू बाकी, धावसंख्या धाव फलकावर 35. अंतिम क्षणापर्यंत किती धावा धाव फलकावरती लगावल्या जातील याच्याकडे मात्र लक्ष असणार आहे. खेळाडू उदंत असेल शक्यतो पाणी बसून पिया मित्रांनो. सामना थोडा शांत पद्धतीने आजच्या दिवसातील खेळला जाणार हा खेळला जातोय. त्यानंतर शुभम काटू पुढचा चेंडू तेजसचा तेजसाठी. एक निर्धाव चेंडू मात्र येताना पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने चेंडू फेकला या शुभमने, कारण श्री गणेश साले म्हटलं की मात्र गोलंदाजाचा फलंदाजाचा संघ, मोठे मोठे मात्रभर गोलंदाज आहेत त्या खेळ संघामध्ये, मात्रभर फलंदाज सुद्धा असताना पाहायला मिळतायत. पुढच्या चेंडू पाहायला मिळेल शुभम काटूचा. व्हेरिएशन चांगलं चांगलं आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे नितीन. चेंडू जाईल बबलूकडे आणि बहुप सुद्धा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू जाते चार धावांसाठी चौकार.
खरोखरच ग्राउंडचं थोडंसं खराब असल्या कारणाने थोडंसं हंबल व्हावं लागतंय पुढच्या डिसिजनचा. पण आता जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आता कोणाला बघायला परताव लागेल, तेजसला म्हणत परताव लागेल. शुभम काटन जबरदस्त प्रदर्शन पाहायला मिळतंय या नवोदित गोलंदाजाचं आणि विकेट सुद्धा आहे मित्रांनो. शुभम काटे जबरदस्त गोलंदाजी करते. समोर उभा आहे सुमित. सुमितला सुद्धा सुमितला सुद्धा बीट केलंय. सुमित सुद्धा बीट होतो या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. एका मागे मग एक चेंडू निर्धाव फेकतोय शुभम काटे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मित्रांनो या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. चेंडू चार चेंडू येणार, दोन चेंडू मात्र बाकी असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करेल शुभम काटे. काय असणार आहे कृष्णे संघाचं सुद्धा आहे शुभम बाजरे. शुभ अनेक गेले गतवर्षी पहाड मिळाले होते चांगली कामगिरी. पुन्हा मोठा प्रकारचा प्रयत्न केला जाईल. जिगरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फलंदाजाला मागे पळतावे लागेल. साले संघाचे मात्र श्रीवर साले संघाचे छोटे छोटे खेळाडू मात्र आनंदात टाळ्या वाजवताना पाहायला मिळतात पावलींमध्ये. तदनंतर मला येणारा शेवट चेंडू बाकी आहे शुभम काटेचा. अद्याप पाच चेंडू फेकले, चार धावा खर्च केल्या तरी दोन विकेट घेतले शुभम काटेने. एखाद्या मोठ्या मातबर खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी केली शुभम काटेने. तर पुढचा चेंडू पाहायला मिळतोय शुभम काटेचा. तर आहे शरद शरद सॉरी चेंडू मात्र हलवत आहे. पूर्ण जिगर येतो खाली. जिगर हे मात्र जेल सोडलंय. आता मात्र जिगर हंबळ झाला होता. 10-20-25 पावलं धावून गेला होता. जेल टिपला गेला होता. प्रयत्न केला होता परंतु आणखीन एक फलंदाज त्याला माघारी परतावं लागेल. दोन धावा आणि तिसऱ्यासाठी जिंकण्यासाठी 41 धावा आणि सर 41 धावा जिंकण्यामध्ये 42 धावाची आवश्यकता आहे श्री गणेश साळे संघाला. तंत्र नायक डी जे योगेजी स्कोर साठी पाठवणार. कोणतरी स्कोर साठी या ठिकाणी मिहिर भोसले. मिहिर
फलंदाजी कर शिवतेज साले संघा तब्बल 41 धावा टोकल जिंक 42 धावांच आवश्यकता है। हवा मात्र वेगवान मैदान मध्य पहाय मिलते सलामी जोड़ी मैदान दाखिल एक बाजूला है जगदीश बक्कम सर तो दुसरा बाजूला पहाय मिलते मिलिंद भोलकर मयूर खरंगटे गोलंदाजी एंड वरती पहाय मिलते हैं कशा पद्धति मयूर लटे वेगवान गोलंदाजी करावी लगे आधी या मैच मध्य मात्र बक्कम सरानी जगदेश सरान मात्र नाराज के लिए पहले चेंडू वरती दादू ऐसी जेल टिपला गेला होता आता मात्र कशा पद्धति ने जगदीश सर खेलतील हा सामना तो मात्र पहाय मिलते पहला चेंड फेकला जाए मयूर सामना पंचम कड़ी सुरुआत होते ग्रीन सिग्नल दिला जाते पहला चेंडू फेकेल फलंदाजी एंड वरती आहे सलामी वीर जगदीश बक्कम सर राइट हैंड विकेट मारा करे जगदीश सर साठी पहला चेंडू विकेट प्रयत्न केला जाते गैप सिलेक्शन जबरदस्त पाहायला मिळते कौकरच्या दिशेने चेंडू जाईल चौकार चार जगदीश बक्कम जर फलंदाजी जर अगर एकूण पाहिली गेली तर त्यांच्यामध्ये जी बॅट फिरकवण्याचा जो वेग आहे तो अति वेग आपल्याला पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी गोलंदाजांमध्ये चेंडू फास्ट फेकतोय तेवढ्या तितक्याच ताकदीने बक्कम जगदीश सर मात्र बॅट फिरकवताना पाहायला मिळतोय। आता नंतर पहिल्या चेंडूवरती चार धावा येत आहेत चार धावेने धावांचा श्री गणेश केला जातोय श्री गणेश साले संघाचा तिसरी मॅच आहे या श्री गणेश साले संघाची दोन आधीच्या मॅच वरती विजय प्राप्त केलाय मयूरचा पुढचा चेंडू हो हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेगला शतरक्षक तैनात आहे एक धाव कमी केली जाईल एका धावेने धावसंख्या जाऊन पुढे दबला पाच धावा दोन चेंडू आणि पाच धावा समीकरण आहे कशा पद्धतीने जिंकण्यासाठी मात्र तब्बल बेचाळीस धावांची आवश्यकता आहे श्री गणेश साले संघाला तदनंतर मात्र तदनंतर आहेत मिलिंद भोलकर स्ट्राइक एंडला या मैदाना होम ग्राउंड वरती खेळत असताना कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करते हंबल मात्र जरूर झाला गोलंदाज मयूरचा पुढचा चेंडू आता मात्र हंबल झालाय या ठिकाणी किती धावा मात्र येत आहेत पंचाने वाईट चेंडू दिलाय घोषित केल्याने एक लॉंग शॉटला एकूण या पाच धावा बाईट असून सोनार की तो एक लोहार की पहाय मिलते मयूर मध्यम चेडू है कशा पद्धति ने कम बैक जरूर किया जाए मयूर टू
पुन्हा एकदा जबरदस्त पॉइंट दिसेल चेंडू फिरकडचा प्रयत्न केला जाईल. हंबल झाले क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल सरळला. चार धावांसाठी चौकार. प्रेक्षक पण पाहायला मिळत आहे, जबरदस्त आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे साने प्रीमियर लीग मध्ये. परमोच्चा पुढचा जेव्हा परिषदात मार्गस्थ असताना भाव धाव फलकावरती 14 धावा झाल्या. पुन्हा मोठा फटका येतोय, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक येतो षटकार 6 धावांसाठी. क्षक जातो चेंडू खाली. किती धावा मात्र मिळत आहेत? दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धावा धाव संख्या जाऊन पोहोचत अब्बल 22 धावा. धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. अद्याप 3-4 चेंडू मध्ये 12 धावांवरती खेळतो मिलिंद धोनकर आणि 2 चेंडूवरती 5 धावांवरती खेळतो जगदीश बक्कम. पहिले षटक संपुष्टात येत आहेत. पहिल्या षटकातील संघाची धाव संख्या जाऊन पोहोचत अब्बल 22 धावा. धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. आवश्यकता असताना धावा धाव फलकावरती लगावली. तब्बल 22 धावा. अजून 20 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. त्यानंतर संघाचं दुसरं वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी कोण येत आहे? विकी ढाकवल. मला वाटतं एक जबरदस्त गोलंदाज आहे. आधीच्या मॅच मध्ये करिश्मा करून दाखवला होता या गोलंदाजाने. पुन्हा एकदा त्याला त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. तर समोर उभे आहेत जगदीश बक्कम सर. तेवढ्याच मातब्बर तेवढ्याच व्यावसायिक खेळाडू पाहायला मिळतो जगदीश बक्कम सर. सकाळच्या प्रहरामध्ये धुमाकूळ घातला होता या खेळाडूने. आजपा मात्र कशा पद्धतीने हा खेळाडू खेळेल तर विकी ढाकवर मॅन फ्रॉम पिलोरेचा हा खेळाडू कशा पद्धतीने गोलंदाजी करेल जगदीश बक्कम साठी. राईट अँड विकेट मारा करतो. पहिला चेंडू फिरकावलेला आहे. स्टेट ड्राईव्ह फटका. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला आहे. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचत अब्बल 26 धावा. या टुर्नामेंट मधील सकाळपासून पाहिले गेले अब्बल. विकीला पहिल्याच चेंडूवरती सन्मान दिला. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. पुणे गाडीवाटेचा प्रयत्न केला जातो. अपील इथे जरूर केली जाईल परंतु अपील पंचांकडून फेटाळली जाते. ऑर्निंग दिली जाते गोलंदाजाला. तदनंतर एक निर्भाव चेंडू येत आहे. पहिल्या चेंडूवर एक चौकार आल्यानंतर पुढचा चेंडू निर्भाव फेकण्यामध्ये यशस्वी होतोय विकी ढाकवल. एक तेज तरार गोलंदाज पाहायला मिळतो विकी ढाकवल. समोर उभा आहेत मातबर फलंदाज जगदीश. पुण्याला मोठा फटका येतो. चेंडू फेकून दिला डीप 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 मध्ये. डीजे आता मात्र बक्कम सर पुन्हा एकदा आपल्या पदाला लिप्त दाखवताना पाहायला मिळते. लाईन मध्ये आलेत मोठमोठे फटके मारण्यामध्ये सन्मान दर दिला आहे. 5 चेंडू आणि 15 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. पुढचे चेंडू पुन्हा आल्या. प्रयत्न केलेला क्षेत्ररक्षक सुमित आहे. खराब क्षेत्र सुमित. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचत अब्बल 23 धावा. धाव सॉरी 33 धावा. धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. धाव संख्या जवळपास तब्बल 33 धावा. धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. तर पुढचा चेंडू पुन्हा विकी ढाकवलचा मिलिंगसाठी. ओहो जबरदस्त चेंडू फटका पाहायला मिळाला होता. एकदा पूर्ण केली जाते.
अभिताने खरोखरच पाहायला मिळतंय या ठिकाणी चौकार येतंय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अनेक खेळाडूंकडून, कारण क्षेत्ररक्षणाची थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल खेळाडूंना. त्याच्या जेणे विकी दाखवायचा पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे. मिलिंद धनकरला काय चेंडू समजला नाही, आणखीन एक निर्भाग चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी होत आहे. दुसरं षटक इथे संपलं जाईल. दुसरं कधी समाजी धावसंख्या धन पोहोचत डब्बाला 37 धावा धाव फलकावरती लगावला जात आहेत. जिंकण्यासाठी काही धावांची आवश्यकता असताना 18 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी श्री गणेश साले संघाला. आजच्या दिवसामध्ये सगळ्यात हेवी झालेला संघ तर श्री गणेश साले संघ. सगळ्यात आणि आदरणीय श्री श्री गणेश शाळेमधून संघ जर जिंकला तर आमचे विद्यमान आदरणीय श्री हरेजी गजमल साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे श्री गणेश शाळे संघासाठी. तर पुढचा चेंडू शरद भोंडकर संघाचा तिसरं वैफे पहिलं षटक घेऊन येतो. समोर उभा आहे जगदीश. पहिला चेंडू होतो फेकून दिला स्टँड अँड डिलिव्हरी पाहायला मिळते. आता 17 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि 1 धाव आणि 17 चेंडू. आता मात्र स्लोअर चेंडू फेकला गेला होता, निर्भाव चेंडू येतोय. जबी सर काही क्षण असा वाटला होता मी चेंडू फेकून देईन बाहेर, परत तो स्लोअर चेंडू फेकला गेला होता, फंबल झाले होते. त्यानंतर पुढचा चेंडू पाहायला मिळेल. आता मात्र वाईट चेंडू फेकल्याने सर पण श्री गणेश साले संघ विजय झाले. उभे संघाचे हार्दिक अभिनंदन. डीजे